ಕೇಂದ್ರೀಯ ಅರ್ಥಮಂತ್ರಿ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮ್ ಅವರು ಸಾದರಪಡಿಸಿರುವಂತಹ ಅರ್ಥಸಂಕಲ್ಪ ಈ ವಿಷಯ ಅರ್ಥ ತಜ್ಞರಿಗೆ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ನೀಡುತ್ತಿರುವಾಗ ಮೋದಿ ಅವರು ಬೇಜಾರು ಮಾಡಿರುವಂತಹ ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. केंद्रातील मोदी सरकारने 2020 ते 2021 या वर्षाकरिता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी आपले अर्थसंकल्प मांडले. या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विविध बाबी आढळून आल्या. जीएसटीमधील प्रतवारी पुन्हा एकदा बदलण्यात आली. 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना यामधून सूट मिळाली, तर 5 लाखांपुढे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना 10% ते 25 लाखांपर्यंतच्या करदात्यांना 30% जीएसटी भरावा लागणार आहे. यासह या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना कार्यान्वित केल्या गेल्या आहेत. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी अर्थतज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया देताना मोदींनी नाराज केल्याची भावना व्यक्त केली. आज जो अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला यामध्ये मुख्यत्वे करून जे आपल्याला उत्पन्नाचे स्रोत आहेत आणि खर्चाचे जी स्रोत आहेत हे त्यांनी मुख्यत्वे करून घेतलं, विश्लेषण दिलं. व या पद्धतीमध्ये आपला जो करंट अकाउंट डिफिसिट म्हटला जातो तो त्यांनी त्या मर्यादित राखण्यासाठीचा कसोशीचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन एक मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा म्हणजे इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयरला त्यांनी भरपूर सूट दिलेली आहे. टॅक्सच्या स्लॅबमध्ये चेंजेस केलेले आहेत, त्यामुळे मध्यम वर्ग किंवा थोडा आणखीन आपण अति श्रीमंत मध्यम वर्ग म्हणू आत्ता झालेला त्यांनाही टॅक्समध्ये पुष्कळ यामध्ये सूट मिळणार आहे. टॅक्सची अशी रचना केलेली आहे. त्याच्यानंतर फेसलेस जे आपल्याला असेसमेंट वगैरे होणार आहेत त्याच्यात पुढचा एक टप्पा त्यांनी घेतलेला आहे. यामध्ये फेसलेस अगोदर सुरूच झालेला आहे, याच्यामध्ये त्यांनी आता स्क्रुटिनी हा फेसलेस झाल्यानंतर विवाद म्हणजे ज्याच्यात अपिलीय वगैरे जे असतं ते देखील त्यांनी फेसलेस सुरू करण्याचा एक नवीन मानस केलेला आहे. रिलेटेड टू शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केट म्हटलं तर त्याच्यामध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा पूर्णपणे अबॉलिश केलेला आहे, पण तो इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअरच्या डोक्यावर ठेवलेला आहे. म्हणजे त्यांनी स्वतः DDTचा जो काही असेल तर टॅक्स भरावा, पण त्याला क्लॅरिफिकेशन अजून काही आलेलं नाही आहे, तो उद्या कळेल. दुसरं म्हणजे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये जे काही स्लॅब्स जे काही केले आहेत त्यांनी त्या 5 ते 7.5, 7.5 ते 10 असे वेगळेवेगळे स्लॅब केले आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून 10%, 15% असे हे जे काही आहेत स्लॅब्स दिलेत. तिसरं म्हणजे जे काही आहे ते तंबाखू आणि तंबाखूचे अन्य उत्पादन जे असतात उत्पादन त्याच्यावर टॅक्स हे केलेला आहे, लावलेला आहे. तो एक मार्केटला हे सगळे जे काही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो काही प्रकार होता तो लोकांना वाटत होता की त्याच्यातलं कुठला तरी एक कमी होईल किंवा उडेल, तर ते दोन्ही ह्याच्यामध्ये काहीच झालं नसल्यामुळे मार्केट आज जवळजवळ 600 पॉईंट मार्केट खाली गेलं आहे. लोकांना एक्सपेक्टेशन जास्त आहेत का असं जर विचार केला तर थोडंसं होते, कारण इकॉनॉमी स्लो चालली आहे म्हणून जास्तीत जास्त जे काही हे करण्यासाठी बूस्ट करण्यासाठी खूप चांगले देतील असं वाटलं होतं. नाहीतर पण आपल्याला ऑडिट करून घ्यावंच लागणार आहे. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की 95% अधिक खरेदीचा आणि विक्रीचा दोन्ही व्यवहार हे आपल्याला नेट बँकिंगच्या माध्यमातून असले पाहिजेत. म्हणजेच 5% फक्त कमी व्यवहार हे रोखीचे असतील तरच या नवीन तरतुदीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आणि मला असं वाटतं की किरकोळ व्यापारी पेट्रोल पंपवाले असे बरेच आस्थापना अशा आहेत की ज्यांना या अटी पूर्ण करता येणार नाही, त्यामुळे ऑडिटची तरतूद वाढवल्यानंतर किती जणांना फायदा होईल हा त्या वर्षात बघावा लागेल हा विषय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप आपला आत्मविश्वास गमावून बसतोय असंच या ठिकाणी म्हणायचं आहे. कारण लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर खरं तर मोदी सरकारकडून आर्थिक भक्कम दिशा दिली जाईल देशाला असं अपेक्षित होतं. कारण जवळपास आता कुठल्याही निवडणुका नाहीयेत, त्यामुळे कुठल्याही जय पराजयाची भीती डोळ्यासमोर नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींवरती अजूनही जनतेचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे आजचा अर्थसंकल्प समाधानकारक नाही. मोदीजी आम्ही तुमच्यावरती नाराज आहोत, एवढं मात्र निश्चित.